तुम्ही त्याला आमदार करण्याचं काम केलं त्याबद्दल तुम्हाला लाख लाख धन्यवाद देतो तुमचे आभार मानतो आमच्या तिघांची जर तुलना केली तर अतिशयोक्ती नाही साहेबांच्या पेक्षा जास्त कामं मी करून दाखवली आणि माझ्यापेक्षा जास्त कामं रोहितनं करून दाखवली मी माग निवडून गेलेल्या आमदारांचा अपमान करतो असं कुणी समजू नका परंतु तुलना करायची म्हटलं तर तुम्ही पहा त्या प्रत्येकाच्या काळामध्ये झालेली कामं आज साखरेचा दर बत्तीसशे पन्नासनी चाललेला आहे परदेशात साखर पाठवली तर चार हजार रुपये क्विंटल भाव आहे का नाही परदेशामध्ये साखर पाठव आपल्या देशातल्या लोकांना पुरेल एवढा साठा ठेवा त्याबद्दल दुमत नाही परंतु राहिलेला साठा गोडाऊनमध्ये पडण्याच्या पेक्षा जाऊ द्या ना परदेशात जाऊ द्या ना अखादी देशात ज्या राज्यात देशामध्ये भाव जास्त असेल तिथं जाईल तिथून दोन पैसे आपल्याला मिळतील शेतकऱ्याच्या ऊसाला भाव मिळेल आपल्या कर्जत जामखेडला पूर्वी ऊस जाण्याच्या करता किती अडचणी होत्या आता कुठला अडचण आहे ऊस वेळेमध्ये जातोय शेतकऱ्यांना व्यवस्थित दर मिळतोय शेतकऱ्यांना व्यवस्थितपणे काटा हो। त्याचा वजन होतय ही परिस्थिती निर्माण झालेली आहे कशामुळं झालेली आहे तुम्ही बदल केला आमदार त्या ठिकाणी रोहितला केलं आणि त्याच्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी घडायला लागलेल्या आहेत मित्रांनो आता कर्जत जामखेडीसाठी सातत्याने रोहित आमच्याच घरातला लहानचा मोठा झाला बारामतीमध्ये आणि त्याच्यामुळं त्यांनी लहानपणापासनं समाजकारण राजकारण काय असतं हे आदरणीय पवार साहेबांचं सा त्याच्या आजोबांचं बघितलंय अजित पवार त्याच्या काकाचं बघितलंय सुप्रिया सुळे त्याच्या आत्याचं बघितलंय आणि त्याच्यामुळं आपली एक बांधिलकी आहे आपण समाजाचं काही देणं लागतो ही भावना घेऊन ह्या दुष्काळी भागाचं प्रतिनिधित्व करण्याची त्यांनी संधी घेतली आणि तुम्ही त्याला आशीर्वाद देण्याचं काम केलं तुम्ही त्याला आमदार करण्याचं काम केलं त्याबद्दल तुम्हाला लाख लाख धन्यवाद देतो तुमचे आभार मानतो त्याबद्दल तुम्ही अतिशय योग्य पद्धतीचा निर्णय घेतला मित्रांनो अतिशय नाही पवारसाहेब ते बहात्तरला आमदार झाले पहिल्यांदा पवारसाहेब आमदार झाले त्यांच्या काळामध्ये त्यावेळेस झालेली बारामतीतली कामं अजित पवार नव्वद ते पंच्याण्णवला पहिल्यांदा आमदार झाला त्या काळामध्ये पहिल्यांदा आमदार झाल्यानंतर अजित पवारच्या बारामतीमध्ये अजित पवारनी केलेली कामं त्यावेळेस तर साहेब काही वेळेला मुख्यमंत्री होते नव्वद ते नव्वद एक वर्ष होते नंतर ब्याण्णव त्र्याण्णवला नव्हते पुन्हा चौऱ्याण्णव पंच्याण्णवला आले नोल बॉम्बस्फोट झालेलं होता ती घटना आणि आता रोहितला तीन वर्ष झालेली आहे दोन हजार एकोणीस तेवीस ह्या आमच्या तिघांची जर तुलना केली तर अतिशयोक्ती नाही साहेबांच्यापेक्षा जास्त कामं मी करून दाखवली आणि माझ्यापेक्षा जास्त कामं रोहितनं करून दाखवली ही वस्तुस्थिती आहे जे केलंय ते केलंय आज जवळपास साडेतीन साडेचार हजार कोटी रुपयाचा निधी कर्जत जामखेड मतदारसंघामध्ये विकास कामांच्या करता गेल्या दहा वर्षामध्ये जेवढा निधी आला नाही मी मागं निवडून गेलेल्या आमदारांचा अपमान करतो असं कुणी समजू नका परंतु तुलना करायची म्हटलं तर तुम्ही पहा त्या प्रत्येकाच्या काळामध्ये झालेली काम आणि आताच्या तीन वर्षाच्या काळामध्ये झालेली कामं लहान मुलांनी मुलींनी पण विचार करा वडीलधारांनी विचार करा इथल्या कष्टकारांनी विचार करा इथल्या व्यवसायधारकांनी विचार करा निश्चितपणे तुमचंही मन तुम्हाला सांगेल जरी तुम्ही आज सत्तेवर असणाऱ्या पक्षाच्या बाजूच्या असला तरी तुमचं मन सांगेल नाही रोहितनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून महाविकास आघाडीच्या वतीनं सगळ्या कर्जत जामखेडकरांना विश्वासामध्ये घेऊन निश्चितपणे जास्त कामं केलेली आहेत आणि त्या कामाचा जर पाडा वाचायचं म्हटलं तर आज माझ्याकडं ही सगळे कागद आहे त्याच्यामध्ये अतिशयोक्ती करण्याचं काही कारण नाही परंतु मित्रांनो थांबायचं नसतं काम कधी था, थांबत नाही एक काम झालं तरी दुसरी अपेक्षा असते आज आता शारदाबाई पवारांच्या नावाने जे नाट्यगृह झालं किती सुंदर अशा प्रकारचं रेद शिक्षण संस्थेने नाट्यगृह केलं त्याच्या संदर्भामध्ये ह्याच्या आधी कुणी विचार केला इथल्या लोकप्रतिनिधींनी खासदारांनी काही विचार केला आज सायकल वाटप आज आत्तापर्यंत विद्यार्थी विद्यार्थ्यांना जगात गेल्या तीन वर्षामध्ये त्यांना मदत करता जो काही त्या ठिकाणी निर्णय घेण्यात आला त्याच्या आधी का कुणी निर्णय घेतला नाही कुणी हात बांधले होते का कुणी थांबवलं होतं का का नाही कुणाच्या मनामध्ये ह्या कल्पना आल्या त्याच्या संदर्भामध्ये एक इच्छाशक्ती असावी लागते दोन प्रकारच्या इच्छाशक्ती असतात एक नेहमीची इच्छाशक्ती आणि दुसरी त्याला जोड राजकीय इच्छाशक्ती या दोन्ही इच्छाशक्तीचा मिलाप ह्या कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टिकोनातनं झाल्यास सगळी कामं अजून झालेली नाही काही काही कामं व्हायला विलंब लागतो रस्त्याची काही कामं अजूनही चालू आहे मित्रांनो मी पिंपरी चिंचवड सुधरवलं पुण्यामध्ये मी विकास केला जिल्ह्यामध्ये मी अनेक ठिकाणी मदत केली माझ्या बारामतीचा का पालट केला आजही करतोय परंतु हा सगळा विकास करत असताना अनेकदा वाईटपणा घ्यावा लागतो कारण रस्ते रुंद करायचे म्हटलं तर रस्त्याच्या आजूबाजूला ज्या काही टपऱ्या असतात जे काही छोटीशी दुकानं असतात त्या दुकानदारांचं त्यांच्यावर पोट अवलंबून असतं दिवसभर व्यवसाय केला तर संध्याकाळी त्यांची चूल पेटते आणि त्याच्यातनं त्याची उपजीविका त्या ठिकाणी चालते पण आम्हाला विकास करत असताना मी बारामतीमध्ये देखील रिंग रोड केले रस्ते चौपदरी केली आठपदरी केले झाडं लावली खूप काही केलं तुम्ही येता बारामतीला त्यावेळेस बघता पिंपरी चिंचवडमध्ये देखील तुम्ही अनेक जण राहता तुमचे नातेवाईक राहता तिथंही मला करावं लागलं पण आम्ही एक प्रयत्न केला की मुद्दामहून कुणाला वाऱ्यावर सोडण्याची आमची अजिबात मानसिकता नसते साधारण शंभर टक्के लोकांच्या मध्ये कधीतरी चार पाच टक्के लोकांना हे अतिक्रमण काढत असताना रस्ते रुंद करत असताना डेव्हलपमेंट करत असताना विकास करत असताना काही प्रमाणामध्ये कठोर निर्णय घ्यावे लागतात फक्त लोकप्रतिनिधीनं तिथं निर्णय घेताना त्या कष्टकऱ्याला वाऱ्यावर सोडायचं नसतं त्याची पर्यायी व्यवस्था करायची असते त्याची चूल रात्री पेटली पाहिजे त्याचं घरदार चालू राहिलं पाहिजे त्याच्या कच्च्या बच्चांना करता त्यांच्या रोजच्या कामाच्याकरता दोन पैसे त्यांच्या हातामध्ये आले पाहिजे ह्याबद्दल दुमत असायचं कारण नाही समाजामध्ये काही वर्ग असा असतो भावनिक मुद्दा करतो कुठेही कुणाच्याही भावना दुखाव्यात ही भावना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची नाही आमच्या महाविकास आघाडीची नाही आता रमजानचा पवित्र महिना सुरू झालेला आहे मी रमजानच्या पवित्र महिन्याच्या निमित्तानं तमाम माझ्या जा जामखेडकरांना कर्जतकरांना रमजानीच्या मुबारकबाद देतो परंतु हे सगळं करत असताना प्रत्येकाने आपल्या धर्माचा आपल्या जातीचा आपल्या पंथाचा आदर केला पाहिजे आपल्याला अभिमान वाटला असला पाहिजे परंतु तो अभिमान वाटत असताना त्याच्यातनं दुसऱ्या जातीचा पंथाचा धर्माचा कुणी द्वेष करण्याचं कारण नाही तिथं कुठेही नवीन समस्या निर्माण करण्याचं कारण नाही वर्षानुवर्षे युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या पासून साडेतीनशे चारशे वर्षाचा सा इतिहास बघितला तरी त्या इतिहासामध्ये तेव्हापासून सर्व जाती धर्माची लोकं गुण्या गोविंदांनी राहत आलेली आहे शाहू फुले आंबेडकरांनी हाच विचार आपल्याला दिलेला आहे महापुरुषांनी सावित्रीबाई फुले राजमाता जिजाऊ पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर अण्णाभाऊ साठे अबुल कलाम आझाद सगळ्यांनी ही शिकवण आपल्याला दिलेली आहे त्याच्याशिवाय पर्याय नाही आहे साधू संतांची तीच शिकवण आहे वारकरी संप्रदायाने तेच सांग सांगितलेलं आहे कीर्तनामध्ये दे देखील आपण तेच ऐकतो अभंगामध्ये दे देखील आपण तेच ऐकतो